आज मी तुम्हाला पावभाजी बनवून दाखवते आहे, पण ती थोडीशी वेगळ्या पद्धतीने दाखवते आहे. भाज्या पण कुकरमध्ये घालून वाफवून घेतलेल्या आहेत, आणि मुंबईत जसं तव्यात भाजी बनवतात तशीच मी तव्यात पण छोट्या तव्यात भाजी बनवलेली आहे. तुम्ही नक्कीच पहा, अगदी मस्त डिलेसीस भाजी झालेली आहे, मुंबई स्टाईल तवा भाजी झालेली आहे. खूप छान भाजी वाटते. आता आपण भाजीसाठी लागणारे साहित्य पाहूया काय काय लागतं. हे फ्लावर आहे एक वाटी, त्याच्यानंतर मटार आहेत पाऊण वाटी आहेत, गाजर अर्धी वाटी आहे, टोमॅटो अर्धी वाटी आहे, बटाटा एक वाटी, बीट आणि सिमला मिरची. एक कुकर घेतलेला आहे, त्या कुकरमध्ये मी आता एक एक भाजी घालते आहे. पहिल्यांदा फ्लावर घालते, त्याच्यानंतर आपण बटाटा घालूया, मटार घातले, गाजर, टोमॅटो, बीट आपण कलर येण्यासाठी वापरतो, छान कलर येतो, आणि थोडीशी सिमला मिरची घातलेली आहे. आता याच्यात मी एकच कप पाणी घालते, आणि ही भाजी आपल्याला वाफवून घ्यायची आहे. दोन छट्ट्या फक्त द्यायच्या आहेत, दोन छट्ट्या झाले की आपण झालेले आहे. आता मी कुकर तुम्हाला उघडून दाखवते. छान वाफ आलेली आहे आणि भाजी आपल्या अगदी छान शिजलेली आहेत. तुमचा कुकर जसा असेल तसे तुम्ही छट्ट्या द्या. आता मी तवा भाजी बनवते. तव्यात मी लोणी घातलेलं आहे, घरचंच लोणी आहे, तुम्ही बटर घातलं तरी चालेल, आणि दोन चमचे तेल घालते आहे. याच्यात मी किसलेला कांदा घालणार आहे, किंवा तुम्ही मिक्सरला पण लावू शकताय कांदा. त्याची पेस्ट आहे, कांद्याची पेस्ट एक वाटी. जास्त थोडीशी फ्राय करावी लागते, पण याच्यामुळे चव खूप छान येते. लोणी आणि तेल मिक्स आहे, आणि कांद्याची पेस्ट. थोडा जास्त वेळ लागतो ही पेस्ट फ्राय करण्यासाठी, पण त्याचा स्वाद खूप छान येतो. आलं लसूण पेस्ट आहे एक चमचा, ती पण आपल्याला घालायची आहे. थोडीशी फ्राय करून घ्यायची. अगदी मस्त फ्राय झालेली आहे. आत्ता मी पावभाजी मसाला घालते दोन चमचे. तो आपल्याला थोडासा परतवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर घालते आहे. त्याच्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे थोडंसं आपल्याला परतवून घ्यायचं आहे, म्हणजे पावभाजीच्या मसाल्याला खूप छान स्वाद येईल. मस्त परतवून झालेलं आहे. आता आपण लाल तिखट घालायचं आहे. मी दोन चमचे घालते. तुमचं जसं तिखट जास्त कमी तिखट असेल त्या प्रमाणात तुम्ही वापरा. हे माझं कोल्हापुरी लाल तिखट आहे. आत्ता आपण भाजी शिजवलेली आहे ती घ्यायची आहे. पाणी मी बाजूला ठेवलेलं आहे, आणि फक्त भाजी भाजी घेते. आणि हे आपण मॅश करून घ्यायचं आहे. अगदी छान मॅश करायचं, म्हणजे मस्त अशी भाजी होईल. तव्यातच मी मॅशरने मॅश करून घेते. पहिल्यांदा मॅश करून घेते, आणि मॅश झाली की मग नंतर आपण त्याच्यात पाणी कुकरमध्ये शिल्लक आहे तेच पाणी घालायचं आहे. तुम्हाला थोडी पातळ भाजी हवी असेल तर तुम्ही वरून पाणी घातलं तरी चालेल. मी थोडंसं जास्त पाणी घालून भाजी शिजवून घेतलेली आहे. तुम्हाला जसं थिकनेस हवा असेल तसं तुम्ही पाणी वापरा. मला हे बरोबर वाटतं आहे, त्याच्यामुळं मी हे असंच ठेवलेलं आहे. आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेत आहोत. बघा, अशा पद्धतीने भाजी झाली पाहिजे. मस्त भाजी झालेली आहे, सुगंध खूप छान येतो आहे. त्या तव्यातली मी भाजी पूर्ण काढून घेतली. आत्ता आपल्याला पाव गरम करायचे आहेत म्हणून मी लोणी घेतले एक चमचा. ते थोडंसं वितळलं की आपल्याला पावभाजी मसाला थोडासा घालायचा आहे, आणि अगदी एक चमचा छोटासा पावभाजी घालायची आहे. आता मी मसाला घालते आहे, पावभाजी मसाला एक चमचा, आणि अगदी एक चमचा भाजी पण मी याच्यात घातलेली आहे. आता हे पाव मी मधून कट केलेत. आता याच्यावरच हे आपल्याला थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूंनी शेकून घ्यायचे, म्हणजे छान खूप चव छान खूप येते आणि मस्त वाटतात खायला.
अगदी गॅस बारीक आहे। आता गरम झालेले पाव आपण पावभाजी सोबत सर्विंग प्लेट मध्ये काढून घेत आहोत। छान वास येतोय पावभाजी मसाल्याचा। अजून थोडासा वापर करून आपल्याला पावाला पण टेस्ट छान करून घेतलेली आहे, त्यामुळे खाण्यासाठी अगदी डिलिशियस छानच रेसिपी झालेली आहे। तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटद्वारे सांगा। मालिनी कुकिंगला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका।